नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आज दिनांक 20 नोव्हेंबर 2020 आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत। गट ब मधील स्विस सहायक अर्थात पर्सनल असिस्टंट या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यासाठी तुम्ही बघू शकता वेतन 24,900 ते 42,400 दरम्यान तुम्हाला चांगलं वेतन या ठिकाणी मिळत आहे। यासाठी तुम्हाला मित्रांनो ऑफलाईन अर्ज करायचे आहेत, ऑलरेडी यासाठी सुरुवात झालेली आहे। तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करू शकता। जर एलिजिबल असाल तर अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे। डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत। त्या अगोदर चॅनल नवीन असाल, महाजॉब चॅनलला जुनी सबस्क्राईब करून नक्की करा। जॉबवरती डेली अपडेट देण्याचा आम्ही प्रयत्न तुम्हाला करत असतो। सबस्क्राईब करा, त्यापूर्वी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर बघा मित्रांनो, जे डिपार्टमेंट आहे ज्यांच्या मार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर ते डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडरमार्क येणार मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट यांच्या अंडर मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। अर्थात जाहिरात प्रसिद्ध होण्याची डेट जी आहे ती 31 ऑक्टोबर आहे, मात्र एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये ती थोड्या वेळानं आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला अजूनही अवधी आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी। यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी पदाची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया। तर बघा, रिक्रुटमेंट ऑफ 5 पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टंट रिजनल लँग्वेज मधल्या 5 पदांसाठी पर्सनल असिस्टंट स्विस सहायक पदांसाठी भरती होत आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरती आहे, ही एक चांगली संधी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मिळत आहे। यामध्ये बघा ग्रुप बी मधलं हे पद आहे, नॉन गॅझेटेड मिनिस्ट्रियल पद आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेतन सुद्धा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। लेवल 7 वेतन आहे, 24,900 ते 42,400 ओव्हरऑल पर्सनल असिस्टंटसाठी एक चांगली सॅलरी तुम्हाला मिळत आहे। तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करू शकता। आता याबाबत आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया, रिजनल लँग्वेज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येईल। तर बघा, एकूण 5 वेगवेगळ्या लँग्वेजसाठी त्यांनी या ठिकाणी भरतीसाठी ऍप्लिकेशन्स मागवलेले आहेत, त्यामध्ये उर्दू, कोकणी लँग्वेज आहे, नेपाळी, संथली आणि तामिळ आहेत। आता तुम्ही पहिल्या 2 लँग्वेजवर महाराष्ट्रातील कॅन्डिडेट कॉन्सन्ट्रेट करू शकतात। जर तुम्ही उर्दूमध्ये असाल, तुम्हाला जमत असेल, तर तुम्ही रिझर्व फॉर एसटी कॅटेगरीसाठी आहे। आणि कोकणी लँग्वेज आपल्याला माहिती आहे आणि आपले बंधू असतील ते यासाठी प्रयत्न करू शकतील। बंधू भगिनी एक पोस्ट आहे अनरिझर्वसाठी, ते तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता। यासाठी क्वालिफिकेशन बघा, 12th क्लास पास असणे आवश्यक आहे, 12वी पास तुम्हाला असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे। दुसरा क्रायटेरिया, डिक्टेशन फॉर 10 मिनिट्स ऍट द रेट ऑफ 100 वर्ड्स पर मिनिटचं तुमचं डिक्टेशन असणे आवश्यक आहे, डिक्टेशन स्पीड, आणि ट्रान्स्क्रिप्शन ऑफ द डिक्टेशन इन 55 मिनिट्स इन द कन्सर्न रिजनल लँग्वेजमध्ये तुमचं ट्रान्सक्रिप्शन असणे आवश्यक आहे, 55 मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। डिझायरेबल जे आहे ते तुम्ही स्किप करू शकता, याची तुम्हाला कोणतीही गरज नाही। पहिल्या 3 क्रायटेरिया तुम्ही आणि तुमच्याकडे ही लँग्वेज जर असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। लेवल 7 तुम्हाला ऑलरेडी मी वेतन सांगितलेलं आहे। एज लिमिट बघा, 30 इयर्स त्यांनी सांगितलं आहे। अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेशनल 5 इयर्स फॉर SC/ST कॅन्डिडेट अँड 3 इयर्स फॉर OBC कॅन्डिडेट असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी ऑलरेडी आपण एज लिमिट बघितलेलं आहे मित्रांनो, तरी तुम्ही प्लेस ऑफ वर्क यासाठी बघू शकता, न्यू दिल्ली असेल असं सांगितलेलं आहे, पण एनिवेअर इन इंडिया तुमचं पोस्टिंग असेल। एज लिमिट अगेन ओपनसाठी 30 इयर्स, जर तुम्ही SC/ST मध्ये असाल तर 5 इयर्स आणि OBC 3 इयर्सचं रिलॅक्सेशन त्यांनी यासाठी दिलेलं आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तो जाऊन तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता। नोटिफिकेशनच्या खालीच तुम्हाला फॉर्म आहे, तो फॉर्म फिलअप करून दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचा आहे। ऍड्रेस दिलेला आहे लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, या ठिकाणी 412A A Wing 4th फ्लोअर शास्त्री भवन डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोड न्यू दिल्ली, या ठिकाणी तो तुम्ही सेंड करू शकता। तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, आर के शर्मा जे अंडर सेक्रेटरी ऍडमिन आहेत त्यांचा, त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून याबाबत माहिती घेऊ शकता। ओव्हरऑल जर बघितलं मित्रांनो वॅकन्सी कमी आहेत, मात्र यासाठी जे स्टुडंट्स एलिजिबल आहेत ते सुद्धा फार कमी असणार आहेत, त्यामुळे जर तुम्ही यासाठी एलिजिबल असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। याबाबत डाऊट असतील कमेंट करा। महाजॉब चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।